नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. आज आपण गर्भसंस्कार या सत्रांतर्गत पुन्हा एका मोठ्या गैरसमजाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. म्हणजे हा गैरसमज तसा नाही, हा खरं तर भाग गर्भसंस्कारामध्ये किती घ्यावा किती घेऊ नये हा तुम्हाला प्रश्न पडत असेल, कारण हा विषय आहे अशा जोडप्यांसाठी जे सध्या ट्रीटमेंट घेत आहेत. म्हणजे माझ्याकडे बरेच केसेस येतात इन्फर्टिलिटीच्या केसेस, ज्या अत्यंत गुंतागुंतीच्या असतात, जटिल असतात, ज्या सॉल्व्ह करणं सोपं नसतं, आणि त्यांना आयुर्वेदिक अगदी 3 ते 4 महिने किंवा कधीकधी 1 ते 2 महिन्यांच्या ट्रीटमेंटमध्येच गर्भधारणा राहून जातं. काही काही असे पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम काहीच नसतो, दोघांचेही रिपोर्ट्स अगदी नॉर्मल असतात, परंतु गर्भधारणा राहत नाही. याला कारण कुणालाच माहिती नसतं, काही गोष्टींमध्ये अननोन कॉज असतात. म्हणजे या बाबतीत मला इथे आज बोलायचं आहे. म्हणजे मी कालच आधुनिक केसरीमध्ये लेख लिहिला या विषयावर की आई होणं हे स्वभावात असणं गरजेचं आहे. आई होण्यासाठी 9 महिने बाळ उदरातच वाढावं असं काही गरजेचं नाही. आपल्याला देवकी आणि यशोदेचं उदाहरण माहीतच आहे. कृष्ण हा यशोदेचाच म्हटला जातो, देवकीचा नंतर म्हटला जातो, कारण कृष्णाचे पालनपोषण यशोदेनेच केले. तिच्यामध्ये ती ममता होती, तो मातृभाव होता. आणि ह्या बदलत्या जीवनशैलीमध्ये किंवा या बदलत्या युगामध्ये आपण कुठेतरी काही गोष्टी चुकत आहोत, आपली वृत्ती कुठेतरी चुकत आहे. मला पर्टिक्युलर व्यक्तींना दोष द्यायचा नाही आहे किंवा कुठल्या लोकांना दोष द्यायचा नाही आहे. हे माझ्याकडून सुद्धा होऊ शकतं कधीकधी नकळतपणे, कधीकधी माझ्याकडून सुद्धा नकळत विचारल्या जाऊ शकतं, मुलं किती, लग्न झालं आहे का. ह्या दोन प्रश्नांना सध्या उत्तरं असतात. म्हणजे बरेचदा ज्यांचं लग्न जमायचं आहे किंवा ज्यांना मूलबाळ नाही आहे, अशा व्यक्तींना खोचक प्रश्न विचारून त्यांना हैराण करणं योग्य नाही. आणि मी ही या अगोदरच सांगितलं त्याप्रमाणे ही वृत्ती आहे ही आपल्याला बदलायची. आजूबाजूला कुठे आपल्याला असे लोक दिसले किंवा कोणीतरी या डिप्रेशनमधून जात असेल, ज्याच्या आयुष्यात अप अँड डाऊन्स आहेत, त्या व्यक्तींना सतत त्या गोष्टींबद्दल चर्चा करणं म्हणजे कुठेतरी आपलं चुकणं आहे. हा हे कुठेतरी आपल्या अंतर्मनात डोकावून बघून आपल्याला विचार करायची गरज आहे. का विचार करायची गरज आहे? तर आयुर्वेदामध्ये असं म्हटलं जातं किंवा आयुर्वेदामध्ये गर्भसंस्काराचा पाया जो असतो प्रसन्न मन, सौमनस्य जननानां गर्भधारणानां श्रेष्ठतम. म्हणजेच काय? जर तुमचे मन प्रसन्न असेल तर गर्भधारणा लवकर राहते. मग लवकर राहण्याच्या गोष्टींमध्ये जर प्रसन्न मन ही प्रथम पायरी आहे, तर मग हे प्रसन्न मन त्या स्त्रीचं किंवा त्या जोडप्याचं मन प्रसन्न ठेवणं हे कुठेतरी समाजावर सुद्धा अवलंबून असतं. कारण जेव्हा कुठे लग्न समारंभात जातो, कुठे पार्टीला जातो, कुठे एखाद्या विशिष्ट कार्यक्रमाला जातो, तिथे आधी हाच प्रश्न विचारला जातो, तुम्हाला मुलं किती, कुठे ट्रीटमेंट सुरू आहे, कसं काय नाही झालं, इथे घेऊ नका, तिथे घ्या, ते चांगलं आहे, मग असं कसं काय झालं, या प्रश्नांनी हैराण करून सोडतात. किंवा घरातही एखाद्या आनंदाचं वातावरण झालं किंवा घरात मागून येणाऱ्या जोडप्याला जर लवकर बाळ झालं तर इतर लोकांच्या नजरा उशिरा बाळ होणाऱ्यांकडे जातात किंवा ज्यांची ट्रीटमेंट सुरू आहे अशा जोडप्याकडे जातात आणि त्यांना अकड फील होतं. साहजिकच होणारच, का? कारण त्यांच्याबद्दल सिंपथी दाखवल्या जाते. ही सिंपथी न दाखवता त्यांना जगणं शिकता आलं पाहिजे. माझ्याकडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा ट्रीटमेंट सुरू करण्या अगोदर मला त्यांना जगणं शिकवावं लागतं, कारण ते ज्या या वातावरणातून येतात तेव्हा कुठेतरी हताश झालेले असतात, निराश झालेले असतात. तुम्ही ट्रीटमेंट कुठलीही घ्या, ॲलोपॅथी घ्या, आयुर्वेदिक घ्या, पण वातावरण तुम्ही प्रसन्न ठेवा. वातावरण तुम्ही उत्तम ठेवलं तर ॲलोपॅथी काय आणि आयुर्वेद काय, चिकित्सेला ते जोडपं लवकर रिस्पॉन्स देईल, लवकर गर्भधारणा राहण्यासाठी निसर्ग पाठबळ देईल आणि ते सत्यात उतरण्यास तुम्हाला निसर्ग मदत करेल. ह्या गोष्टींचा विचार प्रत्येकाने करावा मला असं वाटतं. आणि आपल्या आजूबाजूला जर अशी जोडपे असतील किंवा उशिरा न लग्न झालेल्या किंवा उशिरा लग्न करण्याची इच्छा असणाऱ्या मुली असतील, त्या जर करिअर ओरिएंटेड असतील, तर त्यांच्या विचारांचा मान सन्मान आदर करायला आपण शिकलं पाहिजे. तसंच जोडप्यांचंही असंच होतं की त्या जोडप्यांबद्दल सतत कुजबूज सुरू असते, ह्यांना नाही आहे, ह्यांना, किंवा जर 2 मुलं असतील तर मग तुम्हाला मुलगी नाही आहे का, 2 मुली असतील तर तुम्हाला मुलगा नाही आहे का. म्हणजे सतत परिपूर्ण कुणीही नसतं. जाड असेल त्याला म्हणाल बारीक व्हा, बारीक असेल त्याला म्हणायचं जाड व्हा. म्हणजे ह्या प्रश्नांना कुठेतरी पूर्णविराम मिळणं गरजेचं आहे. तुम्ही आहे तसं आनंदी राहा, समोरच्यालाही आनंदी राहू द्या आणि तुम्ही आनंदी राहा. नको ते प्रश्न करून, वातावरण दूषित करू नका. आणि मी हे सांगते त्याप्रमाणे हे कधी माझ्याकडूनही होऊ शकतं, कधी कुणाकडेही होऊ शकतं, कारण ही एक वृत्ती आहे. विनाकारण खोचक प्रश्न विचारणाऱ्यांची ही वृत्ती आहे, ती आपल्याला कुठेतरी
कमी करावी लागेल. एकदा फक्त स्वतःच्या मनात डोकवून बघा, आपण असे प्रश्न तर विचारत नाही आहेत ना, आपण त्या जोडप्याला हर्ट तर करत नाही आहे ना. विनाकारण त्यांचं कुठेतरी सुरळीत चालू असते, ट्रीटमेंट व्यवस्थित सुरू असते, आणि तुमच्या अशा प्रश्नांनी ते हताश होऊन निराश होऊन सडनली ट्रीटमेंट ब्रेक करतात, किंवा मग सडनली डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर ट्रीटमेंटला रिस्पॉन्स मिळत नाही, कुठल्याच औषधींना रिस्पॉन्स मिळत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आणि थांबलं तर नैसर्गिक गर्भधारणा राहण्यामध्ये आपल्याला मदत होईल. त्याच्यामध्ये कुठेतरी त्याच व्यक्तीला आनंद देण्यामध्ये तुम्ही त्यांना सहभाग कराल आणि तुम्ही त्यांना सपोर्टिव्ह म्हणून राहाल. एकदा विचार करा, जर तुम्ही असं वागत असाल तर अंतर्मुख होऊन बघा आणि असं करू नका. स्वतःच्या मनाला एकदा विचारा. आपल्याला ही माहिती आवडली असल्यास शेअर करायला नक्की विसरू नका, कारण या माहितीची खरंच खूप जास्त गरज आहे. त्रस्त करू नका आजूबाजूच्यांना, आणि आनंदी जगा हसत खेळत. माहिती आवडली असल्यास शेअर नक्की करा, आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.